शिर्डी येथील हॉटेल दुकाने आणि घरगुती वीज कनेक्शन थकबाकीमुळे तोडण्याच्या निर्णयाविरोधात शिर्डी नगरपंचायतमधील 4 नगरसेवक आक्रमक झाले होते। वीज कनेक्शन तोडण्याचा तुघलकी निर्णय वीज वितरण कंपनीने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करत हे नगरसेवक महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। त्यांच्या उपोषणाला यश मिळाले असून वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम काही दिवस स्थगित करण्यात आल्याचे आश्वासन वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले। शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या मोठ्या दुकानदारांसमोर कोविडमुळे मोठे संकट उभे ठाकले आहे। साई मंदिर बंद असल्याने सर्व रोजगार ठप्प झाले आहेत। अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनीची वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू झाल्याने शिर्डीचे नागरिक हवालदिल झाले आहेत। मागील 2 वर्षांपासून कोविड संकटामुळे साईबाबांचे मंदिर बंद आहे, त्यामुळे भाविक येणे पूर्णपणे थांबले आहे। याचा मोठा परिणाम इथल्या स्थानिक व्यावसायिकांवर झाला असून व्यावसायिक आणि ग्रामस्थ आर्थिक संकटात सापडले आहेत। येणाऱ्या भाविकांवरच इथल्या व्यावसायिकांचे भवितव्य अवलंबून असल्याने भाविकांवरच येथील अर्थचक्र सुरू असते, परंतु मागील 2 वर्षांपासून शिर्डी शहर आणि परिसरातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे। त्यातच अनेक नागरिकांची वीज बिले थकल्याने वीज वितरणाकडून कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, त्यामुळे शिर्डीकर पूर्णपणे हतबल झाले आहेत। वीज वितरण कंपनीच्या या निर्णयाविरोधात शिर्डीतील नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नगरसेविका अंजली रवींद्र गोंदकर, रवींद्र विलास कोते आणि नगरसेविका छाया पोपट शिंदे यांनी वीज वितरण कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते। यावेळी शिर्डीतील ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दिला। शिर्डी बंद असताना देखील मंदिर बऱ्याच दिवसापासून बंद आहे आणि शिर्डीच्या नागरिकांचा काम व्यवसाय सर्व बंद असताना देखील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने जे वीज कनेक्शन कट करण्याचं जे धोरण घेतलेलं आहे गेल्या महिन्यापासून, यात नागरिकांचे खूप हाल होत आहेत। हे हाल थांबवण्यासाठी आम्ही नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज अमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेला। या निमित्ताने मी यांना एवढंच सांगू शकतो, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळात जर यांनी आमच्या उपोषणाची दखल घेतली नाही तर याच्यापेक्षा पुढील आंदोलन हे तीव्र स्वरूपाचं आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तीव्र करणार आहोत। यापेक्षा आणखी मंदिर बंद असल्याकारणे सगळा रोजगार व्यवसाय सगळं बंद आहे। तात्पुरत्या स्वरूपात की होईना यांनी वीज वसुली थांबवावी आणि मंदिर उघडल्यानंतर वीज लोक वीज बिल भरणारच आहे। पण कोरोना महामारी 1.5 वर्षापासून चालू, लोक त्यांच्या कुटुंबातले काही लोक उद्ध्वस्त झालेत आणि हे गपचित येऊन लाईट कट करतात, म्हणजे पटाने वसुलीच म्हणायला लागेल। आज शिर्डी शहरातून जवळजवळ इथून मागे 95% वसुली दिलेली आहे। शिर्डीकरांनी महसूल खूप दिला आहे, पण आज त्यांच्यावर वेळ आहे तर महावितरणनी इथं कुठेतरी थांबून थोडीशी सवलत द्यावी। ही लाईट आज न उद्या लागली भरावीच लागणार आहे। वीज बिलं भरण्याबद्दल वाद नाही, भरले पाहिजेत, परंतु त्यांना ती सवलत द्या, वेळ द्या, एवढीच मागणी आमची शिर्डीकरांची वेळोवेळी आहे। तरी सुद्धा वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा या शहरामध्ये होतोय। खरं तर कोरोनाच्या महामारी ही आंतरराष्ट्रीय महामारी आहे आणि शासनाने निर्णय घेतला सर्व मंदिर बंद करण्याचा आणि गेल्या 1.5 वर्षापासून बाबांचं मंदिर बंद आहे। शासन जर कुठं नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर त्या ठिकाणी गरजूंना मदत करतं आणि मग शासनाच्या धोरणानुसार मंदिर बंद आहे आणि शिर्डीचे व्यवसाय पूर्ण बंद आहे, पूर्ण जाणीव शासनाला आहे, माहिती शासनाला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये शिर्डीला कुठली मदत तर नाहीच, परंतु किमान वीज बिल भरण्याची सवलत द्यावी एवढीच आमची माफक मागणी शिर्डीकरांची आहे। शिर्डी येथे एमएसएबीच्या तुगलगी वसुलीच्या विरोधामध्ये शिर्डीतील समस्त नागरिकांनी प्रामुख्याने सर्व लोकप्रतिनिधी हे उपोषणात बसलेले आहेत। एमएसएबीने जे काही वसुली सुरू केलेली आहे वास्तविक पाहता एमएसएबीच्याच काही कर्मचाऱ्यांची वसुली थकबाकी असते नाही, त्यांचं कट केलं जात नाही, परंतु सर्वसामान्य नागरिकांचं 500 रुपये 1000 रुपये जरी असले तरी त्यांचं कट केलं जातं, याच्या विरोधामध्ये हा असंतोष हा आता भडकायला सुरुवात झालेली। हे उपोषण जे आहे ते आज प्राथमिक स्वरूपाचं आहे। जर इथून पुढं शासनाने आणि एमएसएमईने जर दखल घेतली नाही तर याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन सुरू करण्यात येईल। दरम्यान आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीज वितरणाचे व्यवस्थापकीय संचालक अजय सिंगल यांना पत्र पाठवून शिर्डीतील सक्तीची वसुली आणि वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम तात्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे। तर शिर्डीत देखील उपोषणकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते। वीज वितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देत ग्रामस्थांशी चर्चा केली। अखेर वीज वितरणाने एक पाऊल मागे घेत शिर्डीतील वीज तोडणी काही दिवस स्थगित करीत असल्याचे आश्वासन दिले। त्यामुळे शिर्डीतील त्या 4 नगरसेवकांच्या उपोषणाला यश मिळाल्याने शिर्डीकरांना देखील मोठा दिलासा मिळालाय।
प्रतिनिधी सचिन बनसोडे, माय न्यूज शिर्डी।